माझं नाव प्रिया मनोज कुमार शिंपी. माझ्या मिस्टरांचं नाव मनोज कुमार सुरेश शिंपी. ते सिव्हिल इंजिनियर आहेत. त्यांना थोडं थोडं ताप आणि थंडी वाजत होतं, त्यामुळे मी मलेरियाचं टेस्ट केलं. त्यानंतर आमच्या फॅमिली डॉक्टरकडे त्यांना दाखवायला नेलं, तर त्यामध्ये ब्लड रिपोर्टमध्ये असं लक्षात आलं की मलेरिया आहे. त्याची ट्रीटमेंट आम्ही तिथे सुरू केली. नंतर त्यांना 2 दिवसांनी ॲडमिट केल्यानंतर थोडं बोलायला त्रास व्हायला लागला. आम्ही त्यानंतर त्यांनी सजेस्ट केलं म्हणून आम्ही सिटी स्कॅन केलं. त्यामध्ये आम्हाला असं आढळून आलं की त्यांच्या ब्रेनमध्ये जे आहे ते ब्लिडिंग झालेलं आहे आणि त्याचे क्लॉट तयार झालेले आहे. तर डॉक्टरांनी सडनली आम्हाला असं सांगितलं की याची जी ट्रीटमेंट आहे ती आपल्या इकडे डोंबिवलीमध्ये मला जवळच हवं होतं म्हणून डोंबिवलीमध्ये एम्स हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर कपिल खांडेलवाल आहेत न्यूरोसर्जन, त्यांचं नाव त्यांनी मला सजेस्ट केलं. त्यांनी स्वतः त्यांच्याशी केस डिस्कस केली चांगल्या प्रकारे. त्यानंतर मला समजावून सांगितलं की कशा प्रकारे काय इथे आपल्याला करायची गरज आहे. मी लगेच निर्णय घेतला, त्यांना एम्स हॉस्पिटलला ॲडमिट केलं. दुसऱ्या दिवशी लगेच डॉक्टर खंडेलवाल स्वतः आले, त्यांनी पूर्ण केस स्टडी केला आणि परत सिटी स्कॅन MRI वगैरे जी सगळी प्रोसिजर आहे ती सगळी आम्ही इथे केली परत. आणि त्यांनी आम्हाला असं सजेस्ट केलं की त्यांचं इमिजिएटली आपल्याला ऑपरेशन हे करावं लागणार आहे. तर मी फक्त एकच पहिले त्यांना प्रश्न विचारला की डॉक्टर त्यांना, कारण या सगळ्या प्रकारात त्यांना बोलता येत नव्हतं, चालायला पण थोडासा बॅलन्स जात होता. तर मी त्यांना एकच प्रश्न विचारला की त्यांना डॉक्टर ऑपरेशन केल्यानंतर माझ्या मिस्टरांना बोलता येईल की नाही आणि चालता येईल की नाही. कारण मला ऑपरेशन तर करायचं आहे पण ऑपरेशन केल्यानंतर मला ह्या 2 प्रोग्रेस त्यांच्यामध्ये दिसायला हव्या होत्या. तर डॉक्टरांनी मला एवढं सांगितलं की रिस्क जी आहे ती फक्त 1% आहे आणि ती तुम्ही देवावर सोडू शकता. त्यानंतर ऑपरेशन झालं, अतिशय सक्सेसफुली डॉक्टरांनी ते ऑपरेशन पार पाडलेलं आहे. त्यानंतर इमिजिएटली दुसऱ्या दिवशी जेव्हा मी भेटायला गेली त्यांना, त्यांना जे मी ॲडमिट केलं तेव्हा ते एक शब्दही बोलत नव्हते. नंतर जेव्हा ऑपरेशन नंतर मी भेटायला गेली तर ते शब्द बोलायला लागले होते, माणसांना ओळखत होते. हे जे आहे हे सगळं डॉक्टर कपिल खंडेलवाल आणि जे एम्समध्ये जे एक्सपर्ट सगळे डॉक्टर आहेत त्यांच्यामुळे झालेलं आहे. मला त्यांचा खूप सपोर्ट मिळालेला आहे. ह्या हॉस्पिटलमध्ये स्टाफ वगैरे सगळं व्यवस्थित आहे आणि त्यांच्यामुळे हे जे आहे आज माझे मिस्टर अतिशय व्यवस्थितपणे आहे. आता त्यांचे जे आहे तब्येतीमध्ये बराच फरक पडलेला आहे आणि ते अजूनही त्यांच्यामध्ये काही काळानंतर व्यवस्थितपणे इम्प्रूव्हमेंट होईल अशी मला आशा आहे. एम्स हॉस्पिटलमधील सर्व स्टाफ ज्यांनी ऑपरेशन केलं ते डॉक्टर खंडेलवाल संदीप सर आणि एम्सची जी पूर्ण स्टाफ आहे त्यांचं मनापासून मनपूर्वक धन्यवाद मानते की त्यांनी मला ह्या कठीण परिस्थितीतून अतिशय चांगल्या प्रकारे बाहेर काढलेला आहे.